11 कॅबिनेट मंत्री आमचे पडलेत. हा खूप मोठा राज्यस्तरावरती ढोक्याची घंटा आहे. कर्नाटकला 11 मंत्री पडले, आमचे कॅबिनेट मंत्री 11 पडले. आपल्याला जशी हवी तशी परत निवडून येण्याकरता जी क्षमतेने जे काम करायला हवं ते काम नसेल केलं त्यांनी, तर त्याचं नक्कीच इथं फेरबदल होईल, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावरती फेरबदल होईल. प्रत्येक मंत्र्यांना एक जिल्हा दिला जाईल, त्या जिल्ह्यामध्ये तो किती आमदार निवडून आणू शकतो त्याचा विचार घेतला जाईल. तिकीट वाटपाच्या त्याचा विचार घेतला जाईल आणि तो किती निवडून आणतो आमदार ह्याला महत्त्व राहतील. त्यामध्ये पुणे लोकसभा निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा त्या विषयावर चर्चा होईल. ही संपूर्ण महाराष्ट्राची कार्यकारिणी आहे. येणाऱ्या महानगरपालिका किंवा लोकसभा विधानसभा 2024 लोकसभा विधानसभा आणि येणाऱ्या महानगरपालिका महाराष्ट्राची त्याच्यावर ही कार्यकारिणी आज आहे आणि त्याच्यावर हे आज प्रदेश कार्यकारी प्रदेश स्तरावरचे नेते किंवा राष्ट्रीय स्तरावरचे नेते हे सगळ्यांना कार्यकर्त्यांना संबोधतील आणि भविष्यातलं प्लॅनिंग सगळं ठरलं जाईल. तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी दिली पाहिजे आता या निवडणुकांचं पार्टी असे आपल्याला इथं माझा विषय नाही आहे. इथं संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुका आणि महाराष्ट्राचं भविष्यातलं नियोजन यावरती चर्चा आहे. ही राष्ट्रीय कार्यकारिणी पुणे शहराची नाही. काल बापट कुटुंबियांकडून स्पर्धा बापट असं म्हटलं की मला उमेदवारी मिळाली आमच्या कुटुंबियात तर आम्ही निवडणूक लढवू म्हणून. हा निवडणूक म्हणजे ज्याला तिकीट मिळेल त्याने निवडणूक साहजिक आहे लढवतील, परंतु ह्या आत्ताचा विषय जो आजचा विषय हा महत्त्वाचा कार्यकारिणी देशाच्या सगळे टॉपचे नेते इथं आलेत की महाराष्ट्रातलं नियोजन कसं करायचं, त्यामुळे आपण महाराष्ट्राबद्दल काही प्रश्न विचारले तर बरं. राज्यपातळीवरती काही बदल अपेक्षित आहेत का? राज्यपातळीवर कर्नाटकची जी निवडणूक झालेली आत्ता तिथं जो फेस आमचा चुकलेला आहे किंवा तिथं ज्या उमेदवार देताना चुका झालेल्या आहेत, कारण 11 कॅबिनेट मंत्री आमचे पडलेत. हा खूप मोठा राज्यस्तरावरती ढोक्याची घंटा आहे. कर्नाटकला 11 मंत्री पडले, आमचे कॅबिनेट मंत्री 11 पडले आणि जे तिकीट वाटत आहे ते फेस राज्य लेवलला खूप चुकलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये नक्कीच आम्ही काळजी घेऊ. ज्या मंत्र्यांचा काहीही कामाचा आढावा नाही आहे, ज्या मंत्र्यांनी काहीही कामं केली नाहीत किंवा ज्या मंत्र्यांनी किंवा ज्या आमदारांनी आपल्याला जशी हवी तशी परत निवडून येण्याकरता जी क्षमतेने जे काम करायला हवं ते काम नसेल केलं त्यांनी, तर त्याचं नक्कीच इथं फेरबदल होईल, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावरती फेरबदल होईल. मंत्र्यांचे काय खाते बदलणार का? फेरबदल होईल म्हणजे नेमकं काय? फेरबदल म्हणजे आता जे मंत्री काम करते, जे आम्ही माझं असं स्वतःच वैयक्तिकमध्ये की प्रत्येक मंत्र्यांनी जिल्ह्यामधले मेजर आमदार निवडून आणले पाहिजेत या पोझिशनवर, म्हणजे ह्या फॅक्टवरती आम्ही जाणार आहे की प्रत्येक मंत्र्यांना एक जिल्हा दिला जाईल, त्या जिल्ह्यामध्ये तो किती आमदार निवडून आणू शकतो त्याचा विचार घेतला जाईल. तिकीट वाटपाच्या त्याचा विचार घेतला जाईल आणि तो किती निवडून आणतो आमदार ह्याला महत्त्व राहतील. जर त्यांनी सांगितलेल्या आमदारांची संख्या निवडून नाही आली त्याचं मंत्रिपद मग कुणी असू त्याचं मंत्रिपद पुढच्या वेळेस धोके देईल हे नक्कीच आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळांचा अभ्यास, जो मंत्री आहे जो आमदार आहे त्याचा पहिला आम्ही अभ्यास करू की त्यांनी किती कार्य केले, त्याच्यात किती काम केले, त्याचं फेस कसं आहे, जनतेमध्ये त्याची धारणा काय आहे जनतेच्याबद्दल, जनतेच्या मनात, असा सर्व अभ्यास करूनच महाराष्ट्रातलं तिकीट वाटप होऊ शक लोकसभेचं किंवा विधानसभेचं. ज्याची स्वतःची मॅन पॉवर आहे, ज्याची 2-2.5 लाख मतं स्वतःची आहेत त्यालाच तिकीट लोकसभेत दिलं जाईल. 40-50 हजार मतं स्वतःची असणाऱ्यालाच विधानसभेत तिकीट जाईल. नुसतं मोदी साहेबांनी किंवा अमित भाईंनी किती कष्ट करायचं हाही बेस अजेंडा आज ठरवलं जाईल की मोदी आणि अमित शहांनी किती कष्ट करायचं. स्थानिक लेवलला तुमचं काही आहे का नाही, तुम्हाला उमेदवाराला काय आहे का नाही, उमेदवाराची किती मतं आहेत, त्याचा फेस कसा आहे, हा सगळा अभ्यास आज नक्कीच केला जाईल. आणि ह्या अभ्यासावर ह्या निष्कर्षावर भविष्यातल्या महाराष्ट्र विधानसभा लोकसभा निवडणुकांना पुढे जाऊ. मला स्वतःला भरपूर बदल अपेक्षित आहेत, परंतु मी वरिष्ठ पातळीवरती नक्कीच सांगेल भरपूर अपेक्षित आहे की बदल. केंद्रीय नेतृत्वाच्या चुका जबाबदारी स्थानिक लेवलला, केंद्रीय नेतृत्वाच्या चुका स्थानिक लेवलला कधीच धरल्या जात नाही. आपण पाहिलं असेल राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, तिन्ही जागचे विधानसभा आम्ही हरल्यानंतर 2017-19 तिथल्यापैकीच्या पैकी विधानसभा आम्ही लोकसभा आम्ही जिंकलेल्या आहेत. त्यामुळं स्थानिक लेवलच्या लोकांना केंद्रीय मंत्र्यांचा काही संबंध